आणि पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार आहे. मूर्तीवरील वज्रलेप निघू लागल्याचं काल निदर्शनास आलं. एबीपी माझानं ही बातमी समोर आणली आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्याची दखल घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये 23 आणि 24 जूनला पुरातत्व विभागाकडून विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला. 2 वर्षांनंतर 3 एप्रिलपासून विठ्ठल रुक्मिणीच्या पायावरचं दर्शन सुरू करण्यात आलं. यावेळेस मूर्तीच्या पायाची मोठ्या प्रमाणावर झीज होत असल्याची तक्रार भाविकांनी केली. रुक्मिणी मातेच्या पायावरील झीज ही धक्कादायक असून या सगळ्या संदर्भात पुरातत्व विभागाशी संपर्क साधून दुरुस्ती करणार असल्याची माहिती औसेकरांनी दिली. मूर्तीचं संवर्धन चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी पुरातत्व विभाग सुचवेल त्या पद्धतीनं तातडीनं उपाययोजना करू अशीही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी आत्तापर्यंत 4 आपण वज्रलेप केला आहे, कधी इपॉक्सी दिली आहे, कधी सिलिकॉनचा लेप दिलेला आहे. तर या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं असं आहे की किमान 5 ते 8 वर्ष तरी हा लेप टिकतो. पण हा एवढ्या अल्पावधीत का उडाला हे त्यांच्याशी संपर्क केल्याशिवाय आज काही सांगता येणार. माता रुक्मिणी आणि श्री विठ्ठल हे या मूळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणण्यापेक्षा संपूर्ण मराठी माणसाचं ते आराध्य दैवत आहे. त्याच्यासाठी मंदिर समिती अतिशय गांभीर्यानं हा विषय घेऊन लवकरातल्या लवकर संपेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.